एक बंड असही यशस्वी झालं नाही तर स्वतःला संपवणार. एकनाथ शिंदेंचा पडद्यामागचा चेहरा ठरला आधीच होत, आर नाही तर पार. बंड झालं त्या 100% प्लॅनिंग. शिंदेंनी आजपर्यंतची सर्व ताकद त्या बंडात लावली. 100% शिंदेंनी मिळवलं खूप, आणि टिकवता येतं का आता हे पाहणं महत्वाचं. नेमकं घडलंय काय? महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल सर्वात मोठा दावा केला. एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आज 20 जूनला 1 वर्ष पूर्ण होत होतं. हे बंड फसलं असतं तर एकनाथ शिंदे यांनी डोक्यात गोळी झाडून स्वतःला संपवलं असतं असा गौप्यस्फोट दीपक केसरकर यांनी केला. मुद्दा हा महत्वाचा की एकनाथ शिंदे यांनी ठरवलं आधीच होतं, एकतर आर होईल नाहीतर पार होईल. सर्वस्व पणाला लावून, शिवसेनेमध्ये गाजवलेली राजकीय कारकीर्द पणाला लावून, आत्तापर्यंतचं राजकीय करिअर पणाला लावून हे बंड एकनाथ शिंदेंनी केलं आणि ते बंड यशस्वी झालं. आणि जर झालं नसतं तर आज एकनाथ शिंदे नसते असा दावाच दीपक केसरकर यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या काही दिवसांमध्ये पडसाद पडण्याची शक्यता. त्यांच्या या गौप्यस्फोटावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी केलेलं हे सगळं आहे. गद्दार कुणाला म्हणता? मी असा मनुष्य बघितलाय. मी आजपर्यंत मीडिया समोर कधी बोललो नव्हतो. माझे एकनाथ शिंदे यांच्यासोबत अत्यंत जवळचे संबंध आहेत. ते समजा रागून निघून गेले होते तर त्यांनी परत येण्याची तयारी सुद्धा दाखवली होती असं दीपक केसरकर यांनी म्हटलंय. महाराष्ट्राच्या जनतेने एक गोष्ट लक्षात ठेवावी, एकनाथ शिंदे हे खरे शिवसैनिक आहेत, ते सच्चे मनुष्य आहेत. त्यांनी काय सांगितलं? मला ज्या वेळेला असं वाटलं असतं की मी केलेला हा उठाव यशस्वी होणार नाही तेव्हा मी सर्व आमदारांना परत पाठवलं असतं. मी एक फोन केला असता आणि म्हणालो असतो की माझी चूक झालेली आहे, पण यामध्ये या लोकांची चूक नाही आणि तिथेच मी माझ्या डोक्यात गोळी झाडून घेतली असती, असं दीपक केसरकर यांनी सांगितलं. असं म्हणणारा मनुष्य कुठल्या दर्जाचा असतो, त्याच्यात कशा प्रकारची माणुसकी असते, माझ्यामुळे एकाही आमदाराचं नुकसान होता कामा नये, त्यांचं राजकीय नुकसान होता कामा नये, प्रसंगी माझा जीव गेला तरी चालेल, असं म्हणणाऱ्या माणसांसोबत लोक उभं राहणार नाहीत तर कुणासोबत उभं राहणार, असा सवाल त्यांनी केला. दीपक केसरकर यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातील अपमानाची आठवण करून दिली. उद्धव ठाकरे 19 जून 2022 वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात आईचं दूध विकणारा नराधम शिवसेनेत नको असं म्हणाले होते. उद्धव ठाकरे यांच्या याच वक्तव्याची दीपक केसरकर यांनी आठवण करून दिली. एकनाथ शिंदे यांचा ज्या दिवशी अपमान झाला तो दिवस सुद्धा वर्धापन दिनाचा होता. वर्धापन दिनाच्या दिवशी तुम्ही तुमच्याच सगळ्यात एक नंबरच्या शिलेदाराचा अपमान केला, त्याचा अत्यंत अपमान केला, त्याला खालची वागणूक दिली. ते आमचे विधिमंडळ नेते होते, त्यांचा अपमान कुणी का केला याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे, असंही दीपक केसरकर यांनी म्हटलं. असो, जे घडलंय ते घडून गेलंय, पण एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण आपली राजकीय कारकीर्द आणि आपलं वैयक्तिक आयुष्यसुद्धा या बंडामध्ये पणाला लावलं हेच दीपक केसरकर यांच्या बोलण्यातून स्पष्ट होतंय. त्यामुळे एक बंड असंही की यशस्वी झालं नाही तर स्वतःला संपवणार. काय वाटतं या बंडाबाबत? कमेंटमध्ये व्यक्त व्हा. मुद्दा विषय आवडला असेल तर जरूर शेअर करा. जय महाराष्ट्र.